खासदार उदयनराजे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली गळाभेट नाशिकमध्ये आता चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांची चावी माझ्याकडे आहे असं म्हणत उदयनराजे यांनी फडणवीसांना बाहुपाशात घेतले आणि त्यावेळी फडणवीस काहीसे अवघडले. उदयनराजे यांच्या नातेवाईकांच्या रिसेप्शनसाठी फडणवीस नाशिकमध्ये आले होते. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गावर कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते 4:10 मेगा ब्लॉक असेल. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. आमदार गायकवाड हे अधिवेशनासाठी सध्या मुंबईत आहेत. संजय गायकवाड आणि त्यांच्यासोबतची टीम मात्र निगेटिव्ह आहे. मात्र त्यांची पत्नी सून 12 दिवसांची नात 12 जणांचा कोरोनाची त्यांना लागण झालेली आहे. तर गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयातील 2 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. औरंगाबादमधील खासगी आणि सरकारी रुग्णालय कोरोना रुग्णांनी आता भरलेली आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून औरंगाबादमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. प्रशासन ह्या निमित्तानं तयारी देखील करते. कुठल्याही क्षणी प्रशासन लॉकडाऊनची घोषणा करेल अशी अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे. 10 दिवसांसाठी औरंगाबादमध्ये हा लॉकडाऊन असू शकतो. मुंबईमध्ये शनिवारी कोरोनाचे 1188 नवीन कोरोना रुग्ण आढळले तर 5 जणांचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णांची संख्या सलग 3 दिवस हजारांच्या पुढे जाते आणि रुग्ण दुपटीचा कालावधी 237 दिवसांपर्यंत खाली गेला आहे. मात्र एकाच दिवसात 1253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मास्क न घालताच लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आता संख्या वाढत आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते आतापर्यंत पश्चिम रेल्वेवर 5,000 जास्त मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाईचा बडगा म्हणून 8,36,900 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. एसटीमध्येही आता महिला चालक दिसणार आहेत. एसटीमध्ये 215 महिलांच्या चालक वाहक या दुहेरी जबाबदारीच्या प्रशिक्षणाला आता सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आदिवासी भागातील 21 महिलांचा समावेश आहे. एसटी चालक वाहक म्हणून प्रथमच महिलांची नियुक्ती करण्यात येईल आणि त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं असून वर्षभरानंतर त्या सेवेत दाखल होतील अशी माहिती आता समोर येते. बारामती औद्योगिक वसाहतीमधील कटफळ भागातील भूखंड स्वतःच्या मालकीचा व्हावा यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नावाचं बनावट शिफारस पत्र तयार करून सरकारची फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय आणि या प्रकरणी सोहेल गुलमोहन शेख या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोहेल शेख यांच्या सासऱ्याच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. बीड जिल्ह्यात जमिनीचे बोगस नकाशे तयार करून जमिनी विकल्या जात असल्याचा घोटाळा समोर आलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गौतम खटोड यांनी बीड शहरामध्ये अनेक जागांचे बनावट नकाशे तयार केले. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या मालकीच्या जमिनीवर बोगस नकाशे तयार करण्यात आले. रायगडमधल्या माणगावात चोरांनी एकाच रात्रीत 6 घरफोड्या केल्या आणि यामध्ये त्यांनी जवळपास 6 लाखांचा ऐवज चोरलेला. यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे. इमारतीमधल्या बंद घरांवर त्यांनी हा डल्ला मारला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वाशी रेल्वे स्थानकात वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरून पळणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी अटक केलेली आहे. महिलेचा पाठलाग करून वाशी रेल्वे स्थानकात सोनसाखळी चोरताना हा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. रेल्वे स्थानकात असलेल्या प्रवाशांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मानखुर्द इथे हा राहत असलेला राम सनही हा बेरोजगार आहे आणि पैसे कमवण्यासाठी त्यानं या शॉर्टकट मार्गाचा अवलंब केला आणि त्याला 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात एका बँकेच्या एटीएम मधून 18,000 रुपयांची रोकड चोरणारे दोन तरुण सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत। पहाटेच्या सुमारास हे दोन अज्ञात तरुण एटीएम मध्ये आले। सुरुवातीला एटीएम मध्ये कार्डने पैसे काढल्यानंतर त्यांनी एका वस्तूने एटीएमचं कॅश डिस्पेन्सर मशीनचं पॅनलच काढलं आणि 18,000 रोकड लंपास केली। या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात कुरियर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्यानं एकच धांदल उडाली। तळोधी इथं ही घटना घडली, मात्र स्थानिकांनी ट्रकला आग लागताच ताबडतोब पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला। तसंच जेसीबीनं ट्रक उलटवून आग विझवत मोठी हानी टाळली। तरीही ट्रकमधील काही साहित्य जळून खाक झाले। धुळ्याचे तहसीलदार विनायकराव थवील यांच्या विरोधात एका महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान हा गुन्हा चुकीचा आहे, पोलिसांना तपासात योग्य सहकार्य करण्याचं थवील यांनी स्पष्ट केलंय। महिलेला 3 नोटिसा देखील पाठवण्यात आल्या होत्या, त्यातूनच या महिलेनं हा गुन्हा दाखल केल्याचा दावा थवील यांनी केलाय। ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं काल निधन झालं। वाऱ्यावरची वरात नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती। त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे असा परिवार आहे। श्रीकांत मोघे यांनी 60 अधिक नाटकांमध्ये आणि 50 अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय। विठू माऊलीचा गजर म्हणजे